गेली 500 दिवस प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद आहेत. या काळात अतिशय कमी विद्यार्थी घर बसल्या ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले. राहिलेली बहुसंख्य मुलांच्या शिक्षणाचे 3-13 वाजलेत, ती आपल्या वस्तीत वंचित राहिली. शिक्षणाचा मूलभूत हक्कापासून ती दूर राहिली आहेत. बालकांना मिळणारे मोकळे वातावरण, खेळ, दुपारचे जेवण हे सारे संपले. दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे बालकांचे भविष्यच लॉकडाऊन झाले. आपल्या देशाची पुढची पिढीच उद्ध्वस्त झाल्याची समस्या आहे. देशाचे शिक्षण तज्ज्ञ, राजकीय नेते याविषयी हवे तेवढे गंभीर दिसत नाहीत. मी सध्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागामध्ये म्हणजे भुदरगड तालुक्यामध्ये वावरतो आणि मी या भागातलं शिक्षणाविषयीचं जे चित्र आहे ते फार भयानक आहे. अर्थात केवळ इथलंच नाही तर देशभरच्या आदिवासी आणि दलित शेतकरींच्या शेतमजुरांच्या पुढच्या पिढीचं शिक्षण किती धोकादायक बनलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. ऑगस्ट 2021 बालकांच्या शिक्षणाचं एक अभ्यास आढावा घेण्यात आला आणि संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये 37% मुलांना शिक्षण मिळालेलेच नाही तर 90%-हून अधिक मुलांना लिहायला वाचायला येत नाही. दलित आणि आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्यावर हा अभ्यास करण्यात आला होता. बहुतांश गरीब झोपड्यात स्मार्टफोनच नाही तर मुली शिकणार कशी? डेटा हवा तर पैसे मोजा. ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटी नाही त्यामुळे निम्मी मुले पूर्णपणे शिक्षणाला पारखी झाली आहेत. काही शिक्षकांना या प्रश्नाची जाण आहे. त्यांनी आपल्या परीने ऑफलाईन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना गोळा करून क्लासेस सुरू केले. काहींनी फोनचे रिचार्ज भरून दिले. या गोष्टी फार मोलाच्या आहेत, कौतुकास्पद आहेत. पण मोठ्या प्रमाणात खासगी शाळेला गळती लागली हे खरं आहे. फी परवडत नसल्यामुळं मुले बाहेर पडली, शाळा ओस पडल्या. काही शाळांत ऑनलाईन क्लास सुरू केले पण गरीब गरीबच राहिले. अनेक ठिकाणी कॉलेज लेवलला सुद्धा हीच परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी फी परवडत नाही ती संस्थाचालक फी कमी करायला तयार नाहीत. पालकांना तर प्रश्न पडतो की शाळा कॉलेजेस बंद असताना फी भरायची कुठली? धंदा नाही का? व्यवसाय नाही? शेतामध्ये पर्यावरणाच्या उद्ध्वंसामुळे शेती अनेक शेतं वाहून गेली, पिकं गेलेली आहेत. जगायचं कसं हा महत्वाचा त्यांच्यापुढं प्रश्न आहे. लहान मुलांच्यासाठीचं धान्य, रोख रक्कम ही गंगाजळी भ्रष्टाचाराच्या वाळवंटात कुठं गायब झाली कळत नाही. सगळ्यांनाच काही ते मिळालेलं नाही, गरजूपर्यंत ती मदत पोहोचलीच नाही. कोणाचा पायपूस कोणाला नाही, दात कुठं फिर्याद मागता येत नाही. आदिवासी समाजातील ज्ञानाचा दिवाच विजला, पुढे अंधारच अंधार आहे. 3-5 इयत्तेत शिकणाऱ्या अधिकतर मुलांना एखादे वाक्यही वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही, 2-4 शब्द कसे तरी येतात. ग्रामीण भागात 42% मुलांना वाचताच येत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातले माध्यमिक शाळेबाबत असे चित्र आहे. जून ते ऑगस्ट शेतीचा सीझन, खरीप हंगामाची घाई, त्यात शेतमजूर शेतकरी यांचे सारे कुटुंबच कामाला लागते. अशा वेळी मुलांच्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मुलांना शेतमजूर म्हणून कामावर जावे लागले. आठवड्याला भाताचे रोप लागण करण्याने 1,200 रुपये मुलांनी मिळवून कुटुंबाला हातभार लावलेला दिसतो. पण शिक्षणाला ती वंचित बनली. ही भरपाई आता कोण आणि कशी करणार? त्यामुळं ग्रामीण भागातल्या काही शिक्षकांनी जसा प्रयोग केलेला आहे तसा इतरत्रही त्यांनी तो करावा. काही निवृत्त शिक्षक आहेत, त्यांनी खासगी शिकवण्या घ्याव्यात. त्यांच्या गल्लीतल्या 10-15-20 मुला मुलींना, आदिवासी दलितांच्या गरिबांच्या, त्यांना शिकवावं आणि त्यांना ज्ञानाला एक पाऊल पुढे टाकायला सक्षम करावं.